नाही, यांच्याकडे ते करप्शन होतं. हे करप्शन, टेररिझम जे आपल्याकडे वाढलं आहे ते, आणि दुसरं फेक नोट करन्सीचा जो प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्या गोष्टीला खूप खूप चांगल्या प्रकारे आळा बसणार आहे. आणि हेच अर्थक्रांतीमध्ये आम्ही मागच्या 14 वर्षापासून लोकांना समजून सांगत होतो की ह्या नोटा जर बंद झाल्या तर हे कसं संपणार आहे. असं आहे की तुम्हाला माहीत असेल की आपलं ज्यावेळेस 7/26 जे झालं, ताज हॉटेलमध्ये जो प्रॉब्लेम झाला, तर अजमल कसाब आणि त्याची जी कंपनी आहे जे मेले, ते लोक जवळपास 6 दिवस ताजमध्ये दररोज जेवण करत होते. रेकी करण्यासाठी ते जायचे आणि तिथं ते जेवण तिथंच करायचे. तर हे 6 दिवस तिथं जे जेवण केलं, तर त्यांनी पेमेंट कसं केलं जेवणाचं? तिथं ताजचं बिल त्यांचं रोजचं म्हणजे कमीत कमी 7,000, 8,000, 10,000 झालं असेल. हे त्यांनी कॅशमध्ये पेड केलं, आणि कॅशमध्ये 50-50 नोटाच्या बंडल तर दिले नाही त्यांनी, 100-1,000 आणि 5,000 नोटा त्यांनी दिल्या. आणि जर हाच नियम त्या दिवशीच्या अगोदर लागू झाला असता तर ते हे पेमेंट करू शकले असते का? करू शकले नसते. त्यांना कंपल्सरीली क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा मग 50 नोटाचं जर द्यावं लागलं असतं, तर 50 आणि 100 नोटामध्ये ताज हॉटेलच्या मॅनेजरने बघितलं असतं खालून वरपर्यंत त्याच्याकडे की अरे क्या बात आहे, इतकी बडे बडे नोट, इतके सारा बंडल लावण्यावाला आदमी कोण आहे, आणि मग लगेच तो पकडला गेला असता. म्हणजे हे अशा प्रकारे टेररिझमवर कंट्रोल येणार आहे. फेक नोट आता नोटच नाही म्हणल्यावर फेक कुठून येणार? फेक नोटचं कंट्रोल येणार आहे. आणि भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराला खूप मोठा कंट्रोल येणार आहे. आता राजकारणामध्ये जर भ्रष्टाचार व्हायचा आहे की कोणाच्या मुलाला एखादा अध्यक्षपद द्यायचं आहे किंवा एखादा मिनिस्टर बनायचं आहे किंवा अजून काही तुम्हाला काम करून घ्यायचं आहे, एखादं टेंडर सरकारचं घ्यायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे किती पैसे द्यावे लागतात? दे आर इन क्रोर्स. आता करोडमध्ये जर 100 नोटानं पैसे द्यायचे म्हणजे ट्रकच घेऊन जावं लागतील, शक्य आहे काही? तर त्यामुळं हा भ्रष्टाचार संपणारच आहे, बिलकुल संपणार आहे. इन्कम टॅक्स ऑफिस असो किंवा कुठलं गव्हर्नमेंट ऑफिस असो किंवा तिथे देखील हे संपणार आहे. कारण आता 500 नोटा जर टेंडर आहे नाही, तर आता कुठल्या एखाद्या ऑफिसरला तुम्हाला 40-50 हजार रुपये लाच जर द्यायची आहे, तर 50 हजार रुपये 10-10 बंडल किती घेऊन जाणार तुम्हाला? ते लगेच दिसतील की एवढं मोठं बंडल तुम्ही त्याला पास ऑन करताय ते. आणि याच्यातूनही पुढे काय आहे की आपल्या घरी कॅश एका अमाऊंटपेक्षा जास्त, 3 लाख 2 लाख याच्यापेक्षा जास्त अमाऊंट असेल, तर सरकारला ते त्यांच्या बिझनेस इंटेलिजन्समधून कळालं आणि एखाद्याच्या घरी अशा प्रकारे ते कॅश, आता त्याच्यावर जर बॅन आल्यानंतर ही शक्यता आहे पुढची, की त्या अमाऊंटच्या वरची कॅश सांभाळणंसुद्धा गुन्हा होणार आहे. कॅशच जप्त होणार नाही, ती असणाऱ्यावर गुन्हासुद्धा होईल. तर ह्या मेजरचा हा एक भाग आहे. याच्यानंतर हे काही संपणारं नाही, हे सगळे वाढणार आहेत मेजर, की काळा पैसा क्रिएट होणं, स्टोअर करणं आणि त्याचा वापर करणं, याला सरकार तिन्ही आघाड्यावर सरकार चेक करणार आहे. डेफिनेटली इस फैसले से जो है तो करप्शन पे जो है तो कंट्रोल होगा, डेफिनेटली जो है तो आतंकवाद के ऊपर कंट्रोल होगा, और डेफिनेटली जो है तो जो बोगस नोट्स का चलन है वो बंद हो जाएगा, फेक नोट्स का जो है तो चलन बंद हो जाएगा. अभी जो है तो बहुत जल्द यूपी में इलेक्शन होने वाले हैं, और उमूमन हमारे पास में ये देखा गया है कि इलेक्शन के अंदर भी जो है तो नोटों की, वोटों की खरीदो फरोख्त होती है और नोटों का बड़े पैमाने पर जो है तो लेन देन होता है. तो क्या इसका कुछ फ़ायदा जो है तो इलेक्शन में भी नज़र आएगा आपको? हाँ, इसका फ़ायदा ये होगा कि जो नोट बांटने वाला है उसका बेनिफिट निकल जाएगा, वो जो नोट बांटने वाला नहीं है ये फ्रॉम फिजिकल रिसोर्सेस टू लॉजिकल रिसोर्सेज पे चला जाएगा. ये तो बहुत बड़ा फायदा होने वाला है. अब वहाँ यूपी में क्यों, महाराष्ट्र में लोकल इलेक्शन चालू है. ये लोकल कल ही एक बीड से सोलापुर जाने वाला ट्रक पकड़ा, ऐसे पैसे लेके जाने वाला. तो ये ऐसे पैसे का एलिमिनेशन होने जा रहा है, जो गवर्नमेंट का एम भी वही है और सोसाइटी के लिए अच्छा ही. सर जी, आता नवीन नोटा निघणार, म्हणजे 500 नोट निघणार, त्याच्यात 2000 एक नोट निघणार, तर 2000 नोटमध्ये एक नॅनो चिप बसवण्यात येणार आहे असं म्हणलं होतं, ती नक्की काय कन्सेप्ट आहे आणि त्याचा काय फायदा होईल? ही नोट 500 नोटमध्ये देखील ती नॅनो चिप्स असणार आहे, आणि नॅनो चिप्समध्ये हे एक प्रकारचं GPS आहे, आणि GPS असं आहे की ती नोट आणि ते विशेषतः हे GPS द्यायचं त्या नंबरमध्ये ते टाकलेलं आहे, तर त्यामुळं ती नोट तुमची कुठून कशी ट्रॅव्हल होते हे सगळं कळणार आहे. नुसतं ट्रॅव्हल कुठे होतं हे कळणार नाही, तर ती कुठे स्टोअर झालेली हे देखील कळणार आहे. आणि स्टोअर म्हणजे नुसतं तुमच्या कपाटात असे म्हणून ते लक्षात येईल असं नाही आहे, तर ती तुम्ही कुठे 12 मीटरपर्यंत खाली पाण्यामध्ये देखील जरी ठेवली बॉक्समध्ये किंवा जमिनीमध्ये गाडून ठेवली तरी देखील त्याचा ॲक्सेस त्याला भेटणार आहे, इतका तो पॉवरफुल GPS आहे. आणि त्यामुळं ही प्रत्येक नोट कुठून ट्रॅव्हल झाली हे सगळं मिळणार आहे.
आणि या नोटा ज्या आहेत तर त्यामुळं आता या रकमेमधून किंवा या 2000 नोटा किंवा 500 नोटामधून करप्शन करणं किंवा ब्लॅक मनीचे ट्रॅव्हल इकडे तिकडे करणं हे शक्य होणार नाही. जरी या नवीन नोटा येतात तर या या जुन्या नोटासारख्या त्या नोटा नाही आहेत, त्यामुळे त्याच्यातून करप्शन कॅश व्यवहार जरूर होतील, पण आजच्या तारखेला कॅश व्यवहार म्हणजे ब्लॅक व्यवहार किंवा ब्लॅक व्यवहार ब्लॅक ट्रान्झॅक्शन म्हणजेच कॅश ट्रान्झॅक्शन असं आपलं सूत्र झालेलं आहे. आता मात्र वेगळं होणार आहे. ब्लॅक ट्रान्झॅक्शन इज अ डिफरंट अँड कॅश ट्रान्झॅक्शन इज अ डिफरंट, बिकॉज 2000 नोटमध्ये तुम्ही केलेलं कॅश ट्रान्झॅक्शन देखील हे व्हॅलिड राहणार आहे, कारण त्याला डेस्टिनेशन आहे. नहीं सर, नो डाउट जो है तो इससे करप्शन को मिस फटका बैठेगा या कम होगा, लेकिन करप्शन करने वाले इतने शातिर होते हैं कि वो नए नए रास्ते तलाश कर लेते हैं, तो हो सकता है कि अभी करप्शन के जो है तो और कोई नए नए वे आ जाए, तो वो गिफ्ट की शक्ल में कोई आपसे जो है तो प्लॉट ले ले या गिफ्ट की शक्ल में आपसे कुछ और चीज़ मांग ले. बिल्कुल हो सकता है, बिल्कुल हो सकता है, और पीछे भी ऐसा हुआ है, कई बार हुआ है. जब इंटरनेशनल ट्रांजैक्शन में जहाँ की करेंसी अपनी चलती नहीं, तो वहाँ पे पहले पिछले 50 में ऐसे ही होता आया है कि ऑलवेज दैट करप्शन वाज आल्सो इन काइंड, काइंड में करेक्शन होता है, और वो आगे भी हो सकता है. और ये तो होना ही है, क्योंकि अगर ये नहीं होगा तो फिर अगली गवर्नमेंट के लिए काम क्या रहेगा. लेकिन गवर्नमेंट ये सब कंट्रोल करने का कोशिश कर रही है. करप्शन सभी आर्य चाणक्य के ज़माने में करप्शन था, अभी भी है, इंडिया में भी है, अमेरिका में भी है, वहाँ पे भी तो वाटरगेट होते हैं. करप्शन दुनिया में से 100% सोसाइटी करप्शन फ्री, ये तो बहुत मुश्किल है. लेकिन करप्शन को चेक रहता है, कंट्रोल रहता है, वो कंट्रोल इससे जरूर आएगा. आज का जो कंट्रोल हुआ है या आज का जो चेक दिया है हमारे प्राइम मिनिस्टर ने, ये सबसे बड़ा और बहुत बड़ा चेक है, जिसके कारण से लगभग 80% करप्शन इस मकसद में कामयाब हो जाए. बहुत बड़ा काम है ये, बहुत बड़ा हुआ है. इसका ये नहीं हो सकता कि 100% हो जाए. जैसा सर्जिकल स्ट्राइक के बाद लोगों ने सोचा था कि पाकिस्तान से न्यूसेंस नहीं होगा, लेकिन अपन देख रहे हैं सर्जिकल स्ट्राइक के बाद में बहुत न्यूसेंस है. तो इनिशियल पीरियड में हो सकता है कि वो करप्शन वाले के सर पे इतने वरीज आने वाले हैं, ही मे कंसिडर समथिंग सुपीरियर टेक्नोलॉजी फॉर गेटिंग करप्शन, तो वो हो सकता है. और जब भी लॉ बनता है तो बहुत सारे वकील सोचते हैं कि इसमें क्या लूप होल्स है, तो उसको ये करने का कोशिश हो सकता है. शुरू के दिनों में पीपल में डू समथिंग वेरी नावेल वे करप्शन करना है, तो कुछ नई नई चीज़ें निकालते रहेंगी. नहीं, हमने तो देखा है कि क्रिमिनल्स हमेशा एडवांस होते हैं. और जीपीएस में रिफ्लेक्ट नहीं होना वो भी कर सकेंगे वो, बट इट वी शुड टेक इट एज अ बिगिनिंग फॉर इसे हम जो तो अच्छे तरीके से ले, हम इसे पॉजिटिव वे से सोचे. और गवर्नमेंट ने जिस तरीके से जिस मकसद से जो है तो इस पर बैन लगाया है, तो हमारे आम पब्लिक का भी जो है तो ये फर्ज बनता है कि हम गवर्नमेंट को सपोर्ट करें. और जो गलत चीज़ें होती है जैसे कि करप्शन है, इसको भी जो है तो हम लेने देने से जो है तो बचने की कोशिश करें. इस तरीके से एकदम आप सही बोलते हैं. क्या है करप्शन रूट आउट करने का एक तरीका है कि लोगों ने अगर मन से डिसाइड कर लिया कि मेरे को इनकन्वीनियंस होने दो, मेरे को तकलीफ होने दो, लेकिन ये काम करने के लिए मैं पैसा नहीं दूंगा, मैं प्लॉट ब्लैक आधा वाइट आधा, या ऑपरेशन भी होते हैं ब्लैक और वाइट में, मैं ऐसा नहीं करूँगा, अगर लोगों ने डिसाइड कर दिया तो ये बहुत जल्दी रूट आउट हो जाएगा. वी नीड टू सपोर्ट गवर्नमेंट ऑन दिस. मैं अंत में सिर्फ इतना ही बताना चाहूँगा, जो भी लोग ये देख रहे हैं उनको ये बताना चाहूँगा कि आप भी आपके सानिध्य में आने वाले जो लोग हैं, जो सामान्य लोग हैं, सामान्य जनता है, उनको आप ज़रूर गाइड करिए, उनका कन्फ्यूजन दूर करिए, उनको पैनिक होने से बचाइए, और उनको बताइए कि आपके पैसे को कुछ होने वाला नहीं है. आपका पैसा हार्ड अर्न मनी है, और वो पैसा आपको पूरा रिप्लेस करके मिलेगा, एक्सचेंज करके मिलेगा. आपके रकम को कुछ होने वाला नहीं है. ये आपके लिए ये चीज़ लाई नहीं है, ये सिर्फ ब्लैक मनी वालों के लिए लाई है, तो आप निश्चिंत रहिए. सिर्फ बीमारी को ख़त्म करने के लिए हमें जो कड़वी गोली या कड़वी दवा खानी पड़ती है, वो कड़वापन हमको थोड़ी देर के लिए जो तो बर्दाश्त करना पड़ता है. एकदम सही, बरोबर. आजच्या चर्चेतून खरंच म्हणजे लोकांना लोकांचा जो गोंधळ होता, जे प्रश्न होते मनात, ते नक्कीच थोड्याफार प्रमाणात नक्कीच कमी झाले असतील. आणि खरंच म्हणजे सरकारने हा जो निर्णय घेतला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. आणि ह्याच्यानी खरंच जे काही करप्शन होतात किंवा जे काही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये म्हणा किंवा जो काही काळा पैसा आहे त्याला आळा नक्कीच बसेल. जे मान्यवर होते त्यांनी आपले खरं सगळे प्रश्न थांबवले आहेत, की जे मनात येतात की नाही बाबा आमचं नुकसान झालं आहे, आम्ही भरडल्या जातो ह्याच्यातून, असं काहीही होणार नाही आहे.
दोन तीन दिवस थोडाफार प्रमाणात त्रास होईल, पण तो त्रास पुढे आयुष्यभर नाही होणार आहे, दोन तीन दिवसच होणार आहे. दोन तीन दिवस सहन करा, दोन तीन दिवसानंतर सगळं सुरळीत होईल. बँकांमध्ये जे तुमच्या 500 आणि 1000 ज्या नोटा आहेत त्या एक्सचेंज करून मिळतील. 31 डिसेंबर 30 डिसेंबर पर्यंतही तुमच्या ज्या नोटा आहेत त्या तुम्ही चेंज करू शकता. हे सगळे प्रश्न आपले होते आणि ते त्यांचे सगळ्यांची उत्तर आपल्याला मिळाली आहेत. मान्यवरांचे आभार आहेत की त्यांनी आमचे सगळे प्रश्न सोडवले आहेत आणि त्यांची उत्तरं आम्हाला मिळाली आहेत. धन्यवाद सर.